नमस्कार मित्रांनो, तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. आपण काल सांगितलं होतं की आपल्याला सगळ्यात मेजर सपोर्ट आहे 47,191, आणि त्यापासूनच एवढी मोठी मुवमेंट मिळाली आहे. तिथं आपण असं म्हणलं होतं की त्याच्या खाली जर मार्केट सस्टेन झालं तर आपण डाऊन साईड साठी ट्रेड घेणार, पण त्याचाच परत एकदा सपोर्ट घेतलेला आहे. सपोर्ट घेतला त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट काय होतं, 47,440, त्याच्यानंतर 47,520 आणि 47,671. तर मार्केट मी तिन्ही टार्गेट हिट केलेत, प्लस अपसाइड पण टार्गेट हिट केलेत आणि डाऊन साइड पण टार्गेट हिट केले आहेत. तर आपण निफ्टीमध्ये बघूया. निफ्टीमध्ये पण सेम आहे ॲज इट इज. मी तुम्हाला सांगितलं होतं की 22,300ची लेवल एकदम स्ट्रॉंग लेवल आहे, त्याच्या खाली जर क्लोजिंग मिळाली तर आपण डाऊन साइड साठी ट्रेड घेऊ शकतो, पण अपसाइड साठी त्याच्यावरतीच मार्केट सस्टेन राहिलं. तर पहिलं टार्गेट होतं आपलं 22,382, दुसरं होतं 22,419, असे दोन टार्गेट होते. आपले दोन्ही टार्गेट हिट झाले, मार्केटने आज दोन्ही साईडला मुवमेंट दिली. तर उद्या आज बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, बँक निफ्टीमध्ये भरपूर अशी मोठी मुवमेंट येऊ शकते. तर बघूया आता, बँक निफ्टीने क्लोजिंग दिलं आहे 47,282, तर त्याच स्ट्रॉंग लेवलपाशी येऊन मार्केट परत क्लोजिंग दिलेली आहे. तर आपल्याला सेम उद्यासाठी 47,197 जर खाली मार्केटने क्लोजिंग दिली आणि मार्केट जर सस्टेन झालं तर आपलं पहिलं टार्गेट असणार आहे 47,069, त्याच्यानंतर 46,966, 46,821 आणि अपसाईडसाठी सगळ्यात महत्वाची स्ट्रॉंग लेवल 47,427. ह्याच्यावरती जर मार्केट सस्टेन राहिलं त्यावेळेस आपल्याला पहिलं टार्गेट असणार आहे 47,517, त्याच्यानंतर नेक्स्ट 47,622, 672 आणि लास्टला टार्गेट असणार आहे 47,886. तर निफ्टीमध्ये बघूया आता, निफ्टीने पण क्लोजिंग जिथं ओपन झालं मार्केट तिथंच क्लोजिंग मिळाली आहे. तर उद्या डाऊन साईडला यायचे चान्सेस जरा जास्त वाटतात. जर 22,300च्या लेवलच्या खाली जर मार्केट सस्टेन राहिलं तर त्यावेळेस आपल्याला पहिलं टार्गेट असणार आहे 22,255, त्याच्यानंतर 22,241 आणि 22,188. आणि अपसाईडला, अपसाईडला 22,400च्या वरती जर मार्केट सस्टेन राहिलं तर त्यावेळेस पहिलं एक छोटंसं टार्गेट असणार आहे 22,420, त्याच्यानंतर 22,462, 22,492. तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा,